दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय की महाराष्ट्र शासन असेल किंवा ज्यांचा सत्कार करण्यात आला ते धर्माधिकारी मूर्ती म्हणून असतील, दोघांनीही चमडी बचाव अशा रीतीने तो कार्यक्रम केला. साधा सुधा कार्यकर्ता ज्यावेळेस कार्यक्रम करतो आणि दुपारचा ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो वरती छप्पर बांधतो, पाण्याची सोय करतो. धर्माधिकारी यांचा असणारा ट्रस्ट आपण असायला बघितलं तर 4 जणांचं आहे, ते कुटुंबाचं ट्रस्ट आहे आणि त्यांची संपत्ती किती आहे हे त्यांनी जाहीर केलेलं नाही. पण मी निश्चितपणे एवढं मानतो की त्या ट्रस्टची एवढी संपत्ती आहे की ते वरती छत बांधू शकतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की पाणी आलेलं पाणी नाही, पाण्याची सोय नाही आहे, त्यावेळेस शासन आणि धर्माधिकाऱ्यांचा ट्रस्ट हे पाणी सहज त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतात. पण मानसिकता पाहिजे. आकड्यांची लपाछपी होते असं वाटतं. माझं म्हणणं असं आहे की वंचित बहुजन आघाडीने देखील मागणी केली होती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल. प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जर अशा उन्हामध्ये जर करणार असाल आणि दुर्दैवाने अजून ती बातमी कन्फर्म होत नाही आहे की अमित शहा यांनी दुपारीच घ्या असा आग्रह धरला होता का. मुनगंटीवार म्हणतात की तो आप्पासाहेबांनी दिलेली ही वेळ होती. तिथे कोणी असेल, माझं म्हणणं असं की ज्यांनी कोणी दिली असेल आणि ज्यांनी सोय केली नसेल त्या सगळ्या याच्यामध्ये मी असायला फक्त भक्तांना एवढंच म्हणणार आहे, धर्माधिकाऱ्यांच्या भक्तांना एवढंच म्हणणार आहे की तुम्ही असायला आता विचार करा की ज्या ट्रस्टला आणि ज्या व्यक्तीला तुम्ही 1,00,000 रुपयाचं डोनेशन गेली एवढी वर्ष दिलेली आहे आणि त्यांच्याच सत्कार होत असताना ते जर तुमच्या डोक्यावरती छप्पर देणार नसतील तर काय परिस्थिती आहे आपण असा विचार केला अधिक बरा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. 13 कोटीच्या पेक्षा जास्त खर्च केला त्या इव्हेंटवर. मागणी केली आहे या संपूर्ण 1 मिनिट त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे की 13 कोटी गेले कुठे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.